वीस लाख शेतकऱ्यांना तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा धनादेश चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते वाटप शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्सनं उच्चांकी उस्तराबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू केली आहे याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देताना समाधान वाटत असल्याचं प्रतिपादन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गुरुदत्त शुगर्स कार्यस्थळावर गुरुदत्त किसान कार्ड या योजनेतून विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी वीस शेतकऱ्यांना तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा धनादेश श्री घाटगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना श्री घाटगे म्हणाले शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्स अनेक ऊस विकास व शेतकरीभिमुख योजना यशस्वीपणे राबवत आहे योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवलंय उच्चांकी उजदारासोबतच कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता आणि कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या उद्देशानं गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी तीस हजार रुपयांचा वैद्यकीय विम्याचं कवच आहे तर कोणत्याही अपघातानं योजनेतील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलंय गुरुदत्त किसान कार्ड योजनेतून वीज शेतकऱ्यांना डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया बाळंतपण हर्निया अपेंडिक्स शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया व विविध उपचारांसाठी तीन लाख सदुसष्ट मदत वैद्यकीय विम्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे शेतकऱ्यांना हॉस्पिटल खर्चाच्या कामी कारखान्याकडून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटके व कारखान्याचे आभार मानले यावेळी संचालक शिवाजी माने देशमुख बबन चवले बाळासाहेब पाटील धोंडीराम नागणे अण्णासाहेब पवार शिवाजी सांगले यांच्यासह सा कारखान्याचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसोळ